अस्सलामुअलैकुम प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी कविता क्रमांक 10 जीवन सुंदर करो या कवितेचा अभ्यास करणार आहोत। त्याच्या आधी आपण या कवितेचे कवी आहे शन लर नाईक यांच्याबद्दल काही माहिती मी तुम्हाला सांगू इच्छितो। बघा, ऐका विद्यार्थी मित्रांनो, शन ल नाईक 1951 हे प्रसिद्ध कवी होते। प्रसिद्ध कवी विविध मासिके, वृत्तपत्रे, नियतकालिके यातून लेखन, त्यांची गंमत नगरी, प्रयाणांची शाळा, सोनी मोनी, डोंगर झाडी, नदी किनारी हे बालगीत संग्रह, छान छान कोडी, कोडी ओळखा कोडी ही पुस्तके प्रसिद्ध आहे। बालकवी पुरस्कार, काव्य गौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। जीवन सुंदर करण्यासाठी काय काय करावे लागते हे सांगताना कवी मानवतेचे विचार आणि कर्तृत्व याचे महत्त्व सांगतात। कर्तृत्वानेच माणूस खऱ्या अर्थाने मोठा होतो, त्यासाठी थोरांचा आदर्श समोर ठेवावा व ज्ञानाची आवड जोपासावी। उत्साहाने व शिस्तशीरपणे जगून जीवन सुंदर करण्याचे आवाहन कवी प्रस्तुत कवितेतून करतात। प्रस्तुत कविता किशोर मार्च 2013 या मासिकेतून घेतली आहे। तो प्यारे बच्चों, यहाँ पर हमने जो है तो इस कविता के कवि यानी शायर शन ल नाईक इनके बारे में मालूमात हासिल की। अब चलिए हम कविता की शुरुआत करते हैं, इसे पढ़ते हैं, समझते हैं।